नाही, आरोप करणाऱ्यांना फक्त राजकारण करायचं आहे, त्यांना महाराष्ट्राच्या हिताशी काहीही देणं घेणं नाही. त्यांचं राजकारण हे सत्तेचं आहे, त्यांचं राजकारण फक्त आणि फक्त आपल्या परिवाराची उन्नती व्हावी, आपल्या परिवाराचं भाग्य बदलावं, राज्याच्या भाग्याशी त्यांना काहीही सोयर सुतूक नाही. सरकार तर प्रयत्न करेल, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उद्योगमंत्री हे या दृष्टीने या राज्यामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये वाढ व्हावी, उद्योग वाढावेत, या राज्यामध्ये लघुउद्योग, मध्यम उद्योग वाढावेत, या दृष्टीने सुद्धा काही धोरणात मूलभूत बदल करण्याचं राज्य सरकारच्या विचारार्थ आहे. आणि मला विश्वास आहे की अनेक मोठे उद्योग आणि प्रकल्प या महाराष्ट्रात निश्चित येतील.